नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज खूप दिवसानंतर तुमच्या सोबत ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलेलो आहे. तर आज आम्ही जातो आहे प्रबलगड, हे ट्रेक करायला जातो आहे. ॲक्च्युली माझा एक मित्र आहे निलेश वाकोडे, तर हाय गाइस, तर ह्यांनी ही ट्रेक अरेंज केली. तर मला त्यांनी विचारलं की येतोस का करून वगैरे. तर मग ॲक्च्युली मला पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ट्रेकचा, तर मला तर काय ट्रेकिंगबद्दल काय माहिती नाही. तर मग मी ॲज अ विचारलं की तू कसा जाणार आहेस करून. तर मग तो ॲक्च्युली त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, तर तो पण यूट्यूब ब्लॉग्स व्हीलॉग्स बनवतो. तर त्याच्या यूट्यूब चॅनलवरती एकदा व्हिजिट कर. तुझं यूट्यूब चॅनलचं नाव काय? माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव निलेश वाकोडे आहे. खूप नाव हार्ड असेल पण इझिली भेटेल तुम्हाला सर्च इंजिन म्हणजे. ओके, ट्रॅव्हलिंग व्हिलॉग्स करतो आणि हा स्वस्तात स्वस्त कसे ट्रॅव्हल होऊ शकतं हे व्हिडिओज बनवतो. तर तुम्ही नक्की ह्याच्या चॅनलला व्हिजिट करा. आणि आम्ही इथे आलेलो आहे बाईकवरनं. ॲक्च्युली आम्ही बस वगैरे हे आयर नाही केली, बाईकवरतूनच आलो. आणि आता आम्ही सध्या आलो ठाकूरवाडीच्या इथे. तर तुम्ही बोर्ड बघू शकता, इथे ठाकूरवाडी आहे. तर हा बेस पॉईंट आहे, इथूनच ॲक्च्युली रूट चालू होतो. आणि ठाकूरवाडी इथे गाव आहे म्हणजे, आणि त्याच्या गावानं पुढं प्रबलगड असेल. तर हे इथे जो आहे प्रबलगड आहे. तुमच्या समोर जो हा जो व्ह्यू दिसतोय आहे ना, तो ॲक्च्युली दोन गड आहेत इथे. एक कलावंती आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला प्रबलगड आहे. तर आता सध्या तरी आपण जे राईट साईडला आहे तिथे जाणार आहोत. जसं की मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं की त्या गडवरती आम्ही जाणार आहोत प्रबलगड. तर हा जो मागचा रस्ता जो दिसतोय इथूनच आम्ही आता ट्रेक सुरू करणार आहे. तर हार्डली 20-25 मिनिटाचा रस्ता आहे, रोड आहे, तर तोच आम्ही आता कव्हर करणार आहे. चला तर आमच्या बरोबर तुम्ही. तर मित्रांनो आता आपण ह्या बेस पॉईंटने आलेलो. तर इथून जर आलात ना तर तुम्हाला दोन वे लागणार. एक स्ट्रेट अवे जाणार तिथे आणि एक आहे तो लेफ्टला जाणार जिथे आमची बाईक पार्क आहे. तर आपल्याला जो जायचा आहे तो लेफ्टने जायचा आहे. तर लेफ्टने गेलं तर तिथेच प्रबलगड आहे. तर तुम्हाला साईनसाठी इथे एक ब्लू कलरचा एक मोठी वॉल आहे आणि इथे एक छोटासा बोर्ड आहे. तर तुम्ही इथे येऊन बघू शकता. तर चला तर आपण आता लेफ्ट वे घेतोय आणि तिथून डायरेक्ट प्रबलगडला जाऊ. चला तर आपण वरती भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही पार्किंग पॉईंटच्या इथे पोचलेलो आहे. तर आम्ही इथे बाईक पार्क केली, ते इथे मागे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता ह्या रूटने इथून हा जो दिसतोय ह्या रूटने आम्ही आता प्रबलगडला जाणार आहे. तर इथे काकू आहेत, तर त्यांना विचारूया की पार्किंगसाठी किती आहे. तर मावशी तुम्ही सांगा जरा पार्किंगसाठी किती आहे, बाईकसाठी किती आहे, इथे चांगली व्यवस्था आहे का पार्किंगला? अच्छा, हा म्हणजे 5 वाजेपर्यंत असतात. हा बघा, म्हणजे इथे 5 वाजेपर्यंत ह्या काकू असतात. तर तुम्ही येऊन इथे बाईक पार्क करू शकता चांगलेपणे, ठीक आहे. तर आता आपण मित्रांनो जाणार आहोत ह्या रूटने. तर इथून आपण प्रबलगडला जाऊया. चला तर आमच्या बरोबर. मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं तिथून आम्ही फॉलो करत वरच्या रूटने चाललोय. आता वरती चाललोय. खूप एक्साइटमेंट तर आहेच आणि मजा देखील येते. निखिल जाधव का फर्स्ट व्लॉग है, नहीं सॉरी फर्स्ट ट्रेक है ना? हाँ, मेरा ये फर्स्ट ट्रेक है लाइफ का. बाप रे, और यहाँ पे स्टोन्स की चट्टान. जिसको भी रॉक क्लाइंबिंग का शौक है ना वो यहाँ पे आ सकते. मतलब जो मिड रेंज रॉक क्लाइंबिंग है, ज्यादा डिफिकल्ट नहीं है, तो वो यहाँ पे आ सकते हैं. ओके, बराबर ना? और मार्ग भी है, और एक बता मार्ग बता. हाँ, आणि स्पेसिफिकली इथे असं त्यांनी बोर्ड लावून ठेवलेत, तुम्ही बघू शकता इथे. तर तुम्हाला जर जायचं असेल तर मग हे जे बोर्ड आहेत साईन आहेत ते तुम्ही फॉलो करत जाऊ शकता. म्हणजे एवढं इतकं काय डिफिकल्ट नाही आहे. तर हे बोर्ड जे आहे ते फॉलो करत आपण जाऊया.
तर मित्रांनो, चालत चालत तर आम्ही कंटिन्यू आई स्टॉल इथे आलो आहे. तर हा एक माइलस्टोन आहे, म्हणजे तुम्ही चेक पॉईंट समजू शकता. तर तुम्ही इथे आलात की ओळखू शकता की इथे आई स्टॉल म्हणून एक आहे. तर तुम्ही मित्रांनो आई स्टॉलच्या इथे आलात ना, तर तुम्हाला एक साईन इथे त्यांनी करून ठेवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे प्रबळगड म्हणून लिहिलेलं आहे आणि कलावंती दुर्ग असं लिहिलेलं आहे. तर हा एकच रूट आहे जो आपण फॉलो करणार आहोत आता. चला तर मित्रांनो वरती जाऊन बघूया काय आहे. तर मित्रांनो, अजून एक हा जो पॅच आहे तो आता आम्ही कवर केलेला आहे. थोडासा थकवणारा पॅच होता आणि आता तो पॅच कम्प्लीट करून आम्ही आता वरती आलो आहे. श्री समर्थ कृपा धाबा आहे तिथे, तिथे आलो आहे. तर तिथून आमची अजून पुढची जर्नी आहे ती कंटिन्यू असणार आहे 1.5-2 तासाची प्रबळगडच्या इथे. तर आता आम्ही इथे थोडंसं व्ह्यू एन्जॉय करतो आहे. ते इथे वरती जाऊन मी तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे तो. गाईज, श्री समर्थ धाब्यावरनं तिकडून आम्ही आलो या साईडने वरती. तर आता आम्ही वरती जातो आहे. तर चेक पॉईंट जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर इथे मूर्ती आहेत देवांच्या, तुम्ही बघू शकता ते वरती. आणि अजून छोटीशी अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावीशी वाटते. ते जे समोर जे मिडलच्या इथे आहे ना, ते करोळी आहे आणि त्याच्याच बाजूला चंदेरी फोर्ट आहे. आणि तिथे समोर जे दिसत आहे ते कल्याण आहे. कल्याण तिथून व्ह्यू दिसत असेल तुम्हाला लेफ्ट साईडने तिथे. आणि आपण आता चाललो इथे वरती. तर जो चेक पॉईंट जो मी तुम्हाला बोललो होता तो हाच आहे. इथे मूर्ती आहेत, इथून तुम्ही वरती जाऊ शकता. तर हाच रोड आहे, जो वे आहे तो इथेच वरतून आपल्याला जायचं आहे आता. चला तर वरती अजून काय आहे ते बघूया. हा जो फोर्ट दिसतोय तो कलावंती दुर्ग आहे. तर आता आपण इथे तर जाणार नाही कारण की खूप क्लाइम्बिंग आहे, खूप 80 degrees वरती स्टेअर्स आहेत. तुम्ही बघू शकता इथे स्टेअर्स आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढा चांगला व्ह्यू आहे तिथून दिसतोय. आणि आपण ज्या वेने जाणार आहोत तो प्रबळगडला, तो हा वे आहे. तुम्ही इथून असे जाऊ शकता. तर हा तुम्ही चेक पॉईंट लक्षात ठेवा. इथे जर तुम्हाला दिसलं ना तर इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे वरती जाण्यासाठी. चला तर बघूया वरती काय. तर मित्रांनो, आता इथे आपण एकदम वरती बॅरिगेटच्या इथे आलेलो आहे. तर हा फ्लॅट सरफेस आहे इथे. तुम्ही जसं की मी आता आधी दाखवलं तुम्हाला, तर इथून जो व्ह्यू दिसतो आहे पनवेलचा तो एकदम सुपर्ब आहे. मला तर खूप आवडला. इथे जर समजा आपण बिझी लाईफ, मुंबईची बिझी लाईफ आहे, इथे जर तुम्ही आलात
तर तुम्हाला पण खूप मस्त वाटेल. तर मी तर तुम्हाला सांगेल की एक टाइम तरी इथे व्हिजिट द्या जरूर. आणि आता आपण चाललोय, कंटिन्यू करतो आपली जर्नी प्रबलगडला, तर तिथे तर चला तर भेटूया वरती. खाली पण येऊन गेला. सलमान भाई फेमस आहे ना. चलो आगे जातो. प्रबल बर्डला इथेच आहे ना. अरे ते केव्स कुठे आहेत? केव्स गुफा गुफा कुठे आहेत? गाईज आता आम्ही तर रस्ता विसरलेलो आहे. तर ह्या काकू आहेत ना पुढे, तर त्या आता आम्हाला गाईड करत आहेत. ॲक्च्युली आम्ही एक रॉंग टर्न घेतला जो जिथे जायचं नव्हतं, तर तिथून आम्ही रॉंग वेने आलो. तर लकीली आम्हाला ह्या काकू मिळाल भेटल्या, तर त्यांनी आता आम्हाला गाईड करायचा विचार केला आहे, तर ते आम्हाला गाईड करत आहेत. बघूया पुढे काय आहे. काकू तुम्ही हे कोयता का ठेवता? हा असं आम्हाला ह्या प्रेक्षकांना सांगा, आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करतो. काय करायला? काठी बसवायला. अच्छा, म्हणजे ते काठी वगैरे नवीन टोपली वगैरे. अच्छा अच्छा. हा 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 ठीक आहे चालेल. मला वाटलं ते नारळ वगैरे तुम्ही हे करता की काय, तोडता की काय? तुम्ही बघू शकता ह्यांचं एज एवढं आहे, आम्ही तर पूर्ण थकलो, पण ह्यांना सवय आहे. बघा ह्या गावाचं नाव काय आहे काकू? हा ओके. तर मित्रांनो आम्ही ह्याच रूटवरनं आलेलो. ॲक्च्युली हा रॉंग रूट आहे, तर हा नव्हता आम्हाला धरायचा हा रूट. सो आता काकू जे आहेत ते आम्हाला गाईड करतात. हे बघा हे झाड आहे मित्रांनो, इथून आलत ना तर पावसामुळे ना हे झाड इथे पडलं आहे, तर इथूनच आपल्याला जायचं आहे. तर हळूहळू एक प्रकारचं मॅन वर्सेस वाईल्ड. फायनली मित्रांनो अर्धा तास आमचा वेस्ट झालेला आहे, तर आम्ही रॉंग रूट घेतलेला, तर आता बरोबर प्रॉपर रूटने जातोय. तर हे बघा प्रॉपर रूट इथे गडावर जाण्याचा मार्ग.
ते बघू शकता। तर हा रूट घेऊन आपण वरती जाणार आहोत, ठीक आहे, चला तर। तर मित्रांनो, फायनली आपण टॉपला पोचलोय, जिथे आपण खाली होतो गावामध्ये, तिथून हा फ्लॅग दिसत होता। तर हा काकू आहे, तर तिथे त्यांचा शॉप आहे, तर तुम्ही हा चेकपॉईंट लक्षात ठेवू शकता। आणि इथून जाण्यासाठी, गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे। आणि काकूंनी आम्हाला सांगितलं की इथे समोर इथे केव्ज आहेत, तर हे बघा, हे तुम्ही बघू शकता, इथे केव्ज आहेत। तर आम्ही आता इथे केव्ज ज्या आहेत त्या बघायला चाललो आहे, तर चला तर आपण बघूया केव्ज। काकू जाऊ शकतो ना? हां, तर इथे सांभाळून चढा तुम्ही। इथे येण्यासाठी काहीच नाही, आणि तिथे गवत पण खूप वाढलंय, तर तुम्ही बघू शकता इथे काहीच वे नाही। तरी पण आम्ही ट्राय करतोय जायचं। ओ शिट, बघा इथे केव्ज आहेत, वाव। तर मे बी हा टनल असू शकतो, तर त्या आतमध्ये तर काही दिसत नाही, पण मला असं वाटतं की हा टनल आहे, खुफिया वे बोलू शकतो। गाईज, हीच केव्ज आहे ती। तर निलेश इथे शूट करताना, निलेश एकदम आतमध्ये नको जाऊ। तर केव्जच्या समोरून हा पनवेलचा दृश्य। तर गाईज, हे सगळं आपल्याला ना बिझी लाईफ मध्ये बघता येत नाही, तर तुम्ही जरूर इथे व्हिजिट द्या। तर गाईज, केव्जच्या इथून तर आता आम्ही निघालो आहे, तर आमचं डेस्टिनेशन प्रबलगड आहे। तर आता आम्ही ह्या रूटने सरळ जाणार आहे प्रबलगडला। तर केव्ज जर तुम्हाला व्हिजिट करायचे असतील तर तुम्ही व्हिजिट करू शकता। ॲक्च्युली तो एक मला असा मार्ग वाटतो आहे, तिथे तिथून त्या साईडला जाण्यासाठी एक मार्ग असावा असं मला वाटतं आहे। पण आता आपण प्रबलगडची डेस्टिनेशन जे आहे आपलं, त्याकडे वळूया आणि त्या रस्त्याकडे पुढे वाटचालीकडे वळूया। तर मित्रांनो, आपला हा लास्ट पॉईंट आहे, आता आपण पोचलोच आहोत, 2-3 मिनिटांनी पोचू। देख सामने पब्लिक को भी दिखा। ॲक्च्युली पोचलो आपण, फक्त 5-10 सेकंडची गोष्ट आहे। यस यस मित्रांनो,
थांबून असं टाईट पकडून बसा, थंडी पाणी घ्या, चिल करा, आणि हा हाय मार्ग जन्नतला जायचा, जावा। हे बघा, इथे आता फ्लॅग आहे, तर आपण खाली उतरूया आणि खालचं दृश्य जे आहे ते आपण एन्जॉय करू। आम्ही पण जातो खाली, आम्ही पण एन्जॉय करतो, पण मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतः इथे या आणि एन्जॉय करा। यस, वी फायनली डिड इट। सो मित्रांनो, आपण आहोत आता प्रबलगडच्या टॉप पॉइंट वरती। हा जो आहे तो टॉप व्ह्यू आहे प्रबलगडचा। तर तुम्ही बघू शकता इथे शिवाजी मूर्ती आहे आणि आम्ही जे इथे उभे आहोत ते तो टॉप ऑफ द फोर्ट आहे। आणि तुम्ही तिथे बघू शकता की कलावंत दुर्ग आहे। आम्ही जी जर्नी स्टार्ट केलेली ती आम्ही तिथून स्टार्ट केलेली। आम्ही तिथे बाईक पार्क केली, कलावंत दुर्गच्या बॉर्डरने आम्ही इथे आलो आणि सर असं पुढे गेलो तर आम्हाला प्रबल माची म्हणून विलेज आहे। तर तिथून आम्ही इथे वरती ट्रेक करत, थोडेसे रॉक क्लाइम्बिंग करत आम्ही इथे आलो। आणि वैशिष्ट्य सांगायचं असं झालं की लॉकडाऊनमुळे गाईज आम्ही फक्त इथे दोघंच आहोत, तर है ना एकदम चांगली गोष्ट। एकदम फ्रीली आपण तुम्ही बघायला आम्हाला मिळत आहेत आणि मी आहे इथे आणि कॅमेरामॅन निलेश वाकोडे, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे गाईज, त्याला पण फॉलो करा। आणि हा फोर्ट जो आहे तो 2300 फूट उंच आहे आणि कर्नाळा आणि कल्याण तर तिकडे वॉच ठेवण्यासाठी हा जो फोर्ट आहे तो बिल्ड केलेला। तर आजचा व्हिडिओ लॉग इतकाच होता, होप्स तुम्हाला खूप आवडला असेल। आणि नेक्स्ट जो आम्ही ट्रिप करणार आहोत ते कलावंत दुर्ग असणार आहे। सो स्टे ट्यून आणि नेक्स्ट व्हिडिओ आम्ही नक्कीच ह्या फोर्टचा बनवू। आणि तुम्हाला काही कमेंट वगैरे करायचे असतील, तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काय चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। आणि हां, टिपची गोष्ट, शूज, ट्रेकिंग बॅग, त्याच्यामध्ये वॉटर बॉटल, हे फर्स्ट एड बॉक्स, हे सगळं तुम्ही कॅरी करा ट्रेकिंग करता। अँड बी सेफ। बाय बाय, मिलते नेक्स्ट व्हिडिओ में।